नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश चंद्रा खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या कायदा या विषयाच्या तयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या आपल्या या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा संपूर्ण कायदा शिकून घ्यायचा समजून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे आजच्या या लेक्चरमधून ठरल्याप्रमाणे आपण आपल्या मुख्य कायदा या पेपरमधल्या जे किरकोळ कायदे आहेत त्याच्यातील एक महत्त्वाचा कायदा जो चार गुणांसाठी दोन प्रश्न या कायद्यावर आपल्या मुख्य पेपरमध्ये विचारले जा जातात असा आपला पेपर असा हा आपला विषय ज्याचं नाव आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव ठीक आहे याला इंग्रजीत दि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन असं देखील म्हणतात आणि याला इंग्रजीत शॉर्टकट पद्धतीने यम पी आय डी म्हणजे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स असं देखील म्हटलं जातं ठीक आहे या कायद्याचं जे गुणदान आहे जे गुणमहत्व आहे ते आपल्या पेपरला एकूण चार गुणांसाठी हा कायदा विचारला जातो या कायद्यावरील कोणतेही दोन प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात तसा हा कायदा परिपूर्ण जर बघितला तरी खूप मोठा नाही परंतु त्याच्यात जेवढे काही सेक्शन्स आहेत त्यापैकी आपल्याला फक्त तीनच सेक्शन अभ्यासायचे आहेत आणि या तीनच सेक्शन म्हणजे या तीन कलमांवर आपल्याला कोणतेही दोन प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला तीन कलमं पाठ करायची आहेत आणि चार गुण मिळवायचे आहेत ठीक आहे अत्यंत साधा सोपा आणि तात्काळ समजेल लगेचच समजेल असा हा कायदा एक दोन चार गोष्टी फक्त याच्यात थोड्या न समजण्यासारख्या आहेत त्या मी आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे ठीक आहे आपण सर्वात प्रथम या कायद्याचा अभ्यास करताना मी आपल्याला सांगितलेलं आहे की कि किरकोळ कायद्यांचा अभ्यास करताना त्या कायद्याची शासनाला गरज का वाटली असावी म्हणजे तो काय त्या कायद्याचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण सर्वप्रथम जर जाणून घेतला तर आपल्याला त्या कायद्याचं महत्त्व पडतं आणि मग आपण त्या कायद्याचा जो वापर आहे तो वापर का करण्यात येतो आहे म्हणजे लोकांच्या संरक्षणार्थ हा जो कायदा निर्माण करण्यात येतो हा कायदा जर नसता आणि आपण जर सर्वसामान्य जनतेत राहिलो असतो तर आपलं या कायदा नसल्यामुळे काय नुकसान झालं असतं असं स्वतःच्या म्हणजे त्या जागी स्वतःला ठेवून आपण विचार करायचा म्हणजे कायद्याचं महत्त्व जे आहे ना ते आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येतं ठीक आहे आपण या कायद्याचं नाव बघितलेलं आहे महाराष्ट्र ठेवीदार महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव असं या कायद्याचं नाव आहे हा कायदा फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे हे आपल्याला सांगायची आवश्यकता नको परंतु सांगतोय ठीक आहे त्याच्या टायटलमध्येच म्हटलेला आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या म्हणून हा कायदा जो आहे हा कायदा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे ओके हा जो कायदा आहे हा कायदा एकवीस जानेवारी सन दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजारपासून अंमलात आणलेला आहे या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो उद्देश आपल्याला एक दोन मिनटात सांगण्याचा प्रयत्न करतो हा कायदा ज्या काळी अस्तित्वात आला म्हणजे एकोणावीसशे नव्याण्णव ओके त्याच्या म्हणजे एकोणावीसशे नव्याण्णवच्या अलीकडील दशकात म्हणजे एकोणावीसशे नव्वद तर दोन हजार हे जे दशक होतं या दशकात महाराष्ट्र राज्यात अशा पद्धतीचे काही अपराध अशा पद्धतीच्या काही फसवणुकी शासनाच्या नजरेत यायला लागल्या आहेत जशा की कोणत्याही प्रकारच्या खाजगी व्यक्तीने येणं पथपेढी निर्माण करणं मग एखादी वित्तीय संस्था निर्माण करणं एखाद्या कोणत्याही प्रकारची छोटीशी खाजगी बँक निर्माण करणं ठीक आहे आणि कोणतीही फायनान्स स्कीम म्हणजे ज्याला आपण योजना म्हणतो अशी कोणत्याही वित्तीय योजना राबवणं आणि त्या योजनेचे काहीतरी प्रॉस्पेक्ट तयार करून लोकांमध्ये वाटणं आणि आपण एक सर्वसाधारणपणे जर दर विचार केला तर जी सामान्य जनता आहे म्हणजे जे की खूप गरीब आहेत आणि जे द्वितीय वर्गात मोडतात म्हणजे खूप श्रीमंत जे लोकं असतात ते विचारी असतात ते लोक असल्या कुठल्याही प्रकारच्या फालतू स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करत नसतात परंतु तुम्ही तुमच्या माझ्यासारखे जे अत्यंत गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील आपण सामान्य जे लोक असतो ना आपल्याला लगेचच आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला जर कोणी थोड्या पैशांची लालच दिली तर आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लगेच तयार होऊन जातो ठीक आहे अशाच प्रकारचे या ज्या ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा काही विनाशकारी विपरीत बुद्धी लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्या काळी अशा प्रकारच्या काही वित्तीय संस्था निर्माण केल्या ज्याच्यातून लोकांना आम्ही तुम्हाला चांगलं व्याज देऊ चांगला लाभ देऊ त्याबद्दल तुम्हाला काहीतरी चांगल्या वस्तू देऊ तुम्हाला काहीतरी मोठमोठ्या रकमा परत करू सोनं परत करू अशा प्रकारच्या काहीतरी खोट्या नाट्या योजना तयार केल्या लोकांना त्याचा लालच दिला आणि बऱ्याच लोकांची फसवणूक या अशा पद्धतीने करायचा प्रयत्न त्या लोकांनी केला आणि अशा प्रकारे बऱ्याच लोकांची फसवणूक झाली देखील या सर्व प्रकारचे अपराध जे आहेत ना हे सर्व प्रकारचे अपराध शासनापुढे जायला लागलेत मग शासनाने विचार केला की अरे हा काय प्रकार आहे हां मग हा प्रकार तर मग सिव्हिल ॲक्टनुसार कसा नेमकं आपण दाव्यात बसवायचा किंवा क्रिमिनल कसा बसवायचा मग अशा प्रकारच्या शंकाकुशंका जेव्हा शासनाच्या नजरेत यायला लागल्यात तेव्हा कोणत्याही ते पद्धतीने गरीब मध्यमवर्गीय किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची अशा पद्धतीने लूट होऊ नये म्हणून अशा कोणत्याही प्रकारच्या वित्तीय संस्थांना आळा बसावा या वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या लुटमारीला आळा बसावा आणि लोकांचे कल्याण व्हावे असा छोटासा दृष्टिकोन ठेवून हा जो कायदा आहे हा कायदा अस्तित्वात आणला गेलेला आहे ठीक आहे एवढाच हा कायद्याचा उद्देश आहे आपल्याला जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करायचं म्हटलं तर आता जी शेवटची परीक्षा झालेली आहे दोन हजार सतराची चोवीस डिसेंबरला जो पेपर झाला त्याच्यात आयोगाने हाच प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम एकोणासशे नव्याण्णवचा खालीलपैकी कोणता उद्देश आहे आणि पर्याय पण अत्यंत साधे होते त्याचा उत्तर त्याचं उत्तर जे अत्यंत साधने सोपं की वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करणं ठीक आहे हा झाला त्याचा पर्याय क्रमांकाचं उत्तर झालं त्याचं ठीक आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला कदाचित आपण हा कायदा अभ्यासायला घेतला अभ्यासायला घेतल्यानंतर आपण कलम दोन व्याख्या बघितल्या कलम तीन बघितलं कलम चार बघितलं शिक्षा पाठ केल्या समाप्त झाला विषय अशा पद्धतीने अभ्यास करायचा नसतो किंवा करू नका कारण की येणाऱ्या काळात बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न यायची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात बऱ्याच प्रकारचे डिस्क्रिप्टिव्ह देखील प्रश्न येतील असं मला शंका आहे म्हणून मी आपल्याला ले या लेक्चरच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला कायदे अभ्यासक्रमात आहेत ते संक्षिप्त पद्धतीने कसे शिकवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो ठीक आहे तर हा उद्देश आहे अत्यंत महत्त्वाचा उद्देश छोटासा उद्देश लक्षात ठेवावा अंमलबजावणीची तारीख लक्षात ठेवावी एकवीस जानेवारी दोन हजार ठीक आहे या दोन गोष्टी आपल्याला आपल्या प्रस्तावना स्वरूपात लक्षात ठेवण्यासारख्या आहेत महाराष्ट्रापुरता मर्यादित कायदा आहे एकोणाशे विश्य, एकोणविसशे नव्याण्णवचा कायदा आहे या गोष्टी कॉमनली लक्षात ठेवा ओके त्यानंतर आपण पुढे बघूया आपला जो मुख्य अभ्यासक्रम आहे याच्यात आहे कलम दोन आता कलम दोनमध्ये आपल्याला काही व्याख्या दिल्या आहेत एकूण पाच व्याख्या आहेत अत्यंत साध्या आणि सोप्या व्याख्या आहेत आपल्याला त्या लवकरात लवकर समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो कलम दोनमध्ये सर्वप्रथम जी व्याख्या दिली आहे ती म्हणजे कलम दोन अ सक्षम प्राधिकारी ठीक आहे आता या ठिकाणी पुस्तकात जर आपण बघितलं कोणत्याही पुस्तकात सरसकट पद्धतीने असं दिलेलं आहे की सक्षम प्राधिकारी कोणाला म्हणावं या कायद्यापुरतं okay. ओके तर बघा व्याख्या अशी म्हटले की याचा अर्थ कलम पाच अन्वये नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी असा आहे काय म्हटलं आहे व्याख्या पुस्तकात सक्षम प्राधिकारी याचा अर्थ कलम पाच अन्वये नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी असा आहे आणि कलम पाच आपल्याला अभ्यासक्रम नाही बघा म्हणजे असं देखील असतं तर अशा काही पद्धतीची व्याख्या पाठ करायची नसते किंवा पाठ करूही नका लक्षात बी ठेवू नका एखाद्या पेपर सेटरला वाटलंच की बाबा सक्षम प्राधिकारी कोण सक्षम प्राधिकाऱ्याची हा हा जो घटक आहे हा अभ्यासक्रमात आहे त्यांनी जर विचारलं तर उत्तर काही लिहायचं हा प्रश्न पडतो समस्त महाराष्ट्रासमोर ठीक आहे तर एकही लेखकाने आजपर्यंत हा उल्लेखच केला नाही त्याच्या पुस्तकात की सक्षम प्राधिकारी कोणाला म्हणावं आज मी या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला सूचित करू इच्छितो सांगू इच्छितो की महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणावीसशे नव्याण्णवचे कलम दोन प्रमाणे सक्षम प्राधिकारी म्हणजे याचे कलम पाचमध्ये असं म्हटलेलं आहे की उपजिल्हा अधिकारी लक्षात घ्या डेप्टी कलेक्टर ज्याला म्हणतो आपण उपजिल्हा अधिकारी किंवा त्यापेक्षा वरील दर्जाचा कोणताही अधिकारी म्हणजे सक्षम प्राधिकारी होय असा देखील प्रश्न येऊ शकतो की किमान कोणत्या दर्जाचा अधिकारी हा सक्षम प्राधिकारी असू शकतो या कायद्यानुसार तर त्याचं उत्तर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे किमान उपजिल्हाधिकारी आणि त्यावरील कोणताही अधिकारी ठीक आहे तर या ठिकाणी जी पहिली व्याख्या आहे तिचा अर्थ असा होतो की कलम दोन अ सक्षम प्राधिकारी म्हणजे या कायद्याच्या कलम पाचमध्ये दिल्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी व त्यावरील कोणत्याही दर्जाचा अधिकारी, हो अधिकारी म्हणजे सक्षम प्राधिकारी होय ठीक आहे ओके आता यानंतर दुसरी जी व्याख्या दिली आहे ती दिली आहे कलम दोन ब म्हणजे विशेषित न्यायालय ठीक आहे आता विशेषित न्यायालय याचा अर्थ नेमका काय अत्यंत साधं आणि सोपं पद्धतीचं हे गणित आहे अशा कोणत्याही प्रकारच्या म्हणजे या कायद्याखालील कोणत्याही प्रकारचा अपराध घडल्यास त्या अपराधाचा जो खटला राहील तो खटला एका विशिष्ट प्रकारच्या न्यायालयातच चालेल ठीक आहे आणि त्या न्यायालयाला विशेष न्यायालय असं म्हटलं जातं आणि या कायद्यात तीच तरतूद आहे त्याच्यात पण असंच आहे की या कायद्याच्या कलम सहा अन्वये प्रस्थापित करण्यात आलेले विशेष न्यायालय म्हणजे विशेष न्यायालय होय अशा प्रकारच्या पुस्तकी व्याख्या डोक्यात ठेवू नका अत्यंत सोपं आणि साधं लॉजिक आहे स्पेशल ऍक्ट आहे त्यासाठी आणि लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा शासन कोणत्याही प्रकारचा विशेष कायदा पारित करतो त्यावेळी त्या कायद्याचे जे सगळे जे खटले असतात ना ते एका विशेष न्यायालयातच चालतात ठीक आहे म्हणजेच कलम दोन ब नुसार विशेष न्यायालय म्हणजे या कायद्याच्या कलम सहा अन्वये मग ते सहामध्ये म्हटलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठरवतील त्याप्रमाणे कोणते विशेष न्यायालय ते लक्षात ठेवण्यासारखं नाही लक्षात हे ठेवा की या कायद्याखाली ज्या कोणत्याही प्रकारच्या अपराधाचे खटले चालतील ते विशेष न्यायालयात चालतील आणि त्या विशेष न्यायालयाची तरतूद या तरतूद जी आहे या कायद्याच्या कलम सहामध्ये केलेली आहे आणि विशेष न्यायालयाची व्याख्या आपल्याला या कायद्याच्या कलम दोन ब मध्ये दिलेली आहे ठीक आहे ओके यानंतरची जी व्याख्या आहे मित्रांनो ती व्याख्या आहे ठेव ओके okay, अत्यंत महत्त्वाची आणि या कायद्याचा आत्मा जरी आपण म्हटला तरी चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारची ही व्याख्या का कारण की हा कायदाच ठेवीदारांचा आहे तर ठेव कशाला म्हणावं हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे दोन हजार दहापासून दोन हजार सतरापर्यंत या कायद्यावर सहा प्रश्न विचारलेले आहेत आणि सहा प्रश्नांपैकी किमान तीन वेळेस ठेव म्हणजे काय किंवा ठेव कशाला म्हणावं ठेवाचे Uh, कोणत्या कालमानुसार ठेवीची व्याख्या दिलेली आहे असे प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आता आपण जर पुस्तकी व्याख्या वाचलं ना तर या पुस्तकी व्याख्या वाचल्यानंतर आपलं डोकं अक्षरशः चक्रवून जातं हँग होतं कारण की खूप जडजड मराठी शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत ओके आ, तर मी आपल्याला ही जी व्याख्या आहे अत्यंत शॉर्टकट पद्धतीने आज सांगतो ही व्याख्या आपण जर या लेक्चरच्या माध्यमातून एकदा लक्षात ठेवली तर आपल्याला या व्याख्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याचा गुण आपला म्हणजे जाणार नाही आपण तो गुण कमावणारच ते उत्तर आपण बरोबरच क्लिक करणार अशी मी आपल्याला खात्री देतो त्याआधी ही व्याख्या जी आहे ही व्याख्या शिकून घेण्याच्या आधी आपल्याला कलम दोन डनुसार वित्तीय संस्था जी आहे ना त्याची व्याख्या शिकणं गरजेचं आहे ते का ते आपल्याला समजेल ठेव याची व्याख्या थोडं बाजूला ठेवा कलम दोन डनुसार वित्तीय संस्था म्हणजे काय हे म्हटलेलं आहे बघा वित्तीय संस्थेची व्याख्या सांगतो पुस्तकी व्याख्या बिलकुल वाचू नका मी जे सांगतो आहे तेवढं जरी ते लक्षात ते ठेवलं तर आपल्या लक्षात येईल त्याच्यामागचं एक छोटंसं कारण असं आहे की बघा वित्तीय संस्था म्हणजे काय अशा कोणत्याही प्रकारची योजना किंवा व्यवस्था लक्षात घ्या वित्तीय संस्था म्हणजे काय फक्त ह्या कायद्यापुरती मर्यादित ठेवा हा व्याख्या वित्तीय संस्थेची वित्तीय संस्था म्हणजे काय की अशा कोणत्याही प्रकारची योजना किंवा व्यवस्था ज्या अन्वये कोणत्याही पद्धतीने एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून व्यक्ती म्हणजे काय ती संस्था ती पतपिढी ती वित्तीय संस्था एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून ठेव स्वीकारते ओके अशी कोणतीही योजना किंवा व्यवस्था किंवा कोणत्याही अन्य रीतीने एखादी व्यक्ती जेव्हा हो दुसऱ्या व्यक्तीकडून ठेव स्वीकारते तेव्हा त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला वित्तीय संस्था असं म्हणण्यात यावं ओके आता याच्यामध्ये एक ओढ अत्यंत महत्त्वाची आणि ती आपण या कायद्याचा अभ्यास करताना बिलकुल अशी एका बाजूला लिहून ठेवा की वित्तीय संस्था या व्याख्येत भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अखत्यारीत चालणाऱ्या कोणत्याही बँका यांचा समावेश होत नाही लक्षात घ्या मी काय म्हणतोय वित्तीय संस्था याचा अर्थ काय वित्तीय संस्था याचा अर्थ असा की वित्तीय संस्था या व्याख्येत सा भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अखत्यारीत किंवा यांच्या नियंत्रणाखाली यांच्या मंजुरीने चालणारी इतर कोणतीही बँक किंवा संस्था येत नाही ठीक आहे म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की वित्तीय संस्था म्हणजे बँक हां बँकेमध्ये जरी आपली ठेव बुडाली तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या नियम आले आहेत वेगळे कायदे आहेत आपण फक्त या कायद्यापुरता अभ्यास करतोय तर वित्तीय संस्थेची व्याख्या लक्षात घेताना काय लक्षात घ्यायचं अशा प्रकारची वित्तीय संस्था किंवा व्यक्ती जी लोकांची ठेव स्वीकारते परंतु त्यामध्ये बँक येत नाही ठीक आहे ही झाली वित्तीय संस्थेची व्याख्या अत्यंत शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने आता आपण बघूया कलम दोन कनुसार जी व्याख्या दिली आहे ठेव आता ठेव याची व्याख्या काय ठेव या व्याख्यामध्ये अशा गोष्टीचा समावेश होतो की अशा कोणत्याही प्रकारची वित्तीय संस्था जी लोकांकडून कोणत्याही प्रकारची एक रक्कम किंवा वस्तू स्वीकारल्यानंतर त्या वस्तू किंवा रकमेबद्दल लोकांना व्याज म्हणजे इंटरेस्ट आता या ठिकाणी लाभांश असा एक शब्द वापरलेला आहे बऱ्याच लोकांना आपल्यातील बऱ्याच लोकांनी ही व्याख्या शेकडो टाईप वाचली असेल परंतु लाभांश याचा अर्थ काय नेमका कदाचित बऱ्याच लोकांना क्लिक झाला नसेल आपण सर्व पोलीस खात्यातील व्यक्ती आहोत आपण सर्व अठरा वर्षाच्या वरील आहोत म्हणून आपल्याला एक गोष्ट सांगून इच्छितो की ही जी लाभांश हा जो शब्द आहे ना अत्यंत सोपा शब्द आहे बघा आपण प्रत्येकाची एक सोसायटी असते बघा आपल्या पोलीस डिपार्टमेंटला असते प्रत्येक जिल्ह्याला असेलच कदाचित असतेच आपण त्या सोसायटीमध्ये जेव्हा आपण त्याचा सभासद होतो तर आपल्याकडून जे शेअर्स किंवा आपल्या पगारातून जे वर्गणी सोसायटीत जमा होते का आपल्या आणि त्या वर्षभराच्या वर्गणीनंतर आपल्याला जो डिव्हिडंट वाटप होतो का लक्षात घ्या डिव्हिडंट ज्याला म्हणतो तो डिव्हिडंट म्हणजे हा लाभांश व्याज वेगळं असतं व्याजाचाच दुसरा प्रकार लाभांश असतो ज्याला आपल्या सोसायटीच्या भाषेत आपण डिव्हिडंट म्हणतो तो हा डिव्हिडंट ओके तर बघा ठेव या व्याख्येत म्हणजे या कायद्याच्या कलम दोन क नुसार ठेव ही जी व्याख्या आहे या व्याख्येत कसला समावेश आहे अशा कोणत्याही प्रकारची वित्तीय संस्था की जी कोणत्याही इतर व्यक्तीकडून कोणत्याही स्वरूपात रोख रक्कम वस्तू अशा पद्धतीने स्वीकारते की त्या व्यक्तीला ती संस्था त्या वस्तू किंवा रकमेबद्दल कोणत्याही प्रकारे व्याज लाभांश म्हणजे इंटरेस्ट डिव्हिडंट आणि बेनिफिट ज्याला फायदा म्हणतो की तुम्हाला दामदुप्पट करून देऊ एक्सवाय जड अशा कोणत्याही प्रकारचे वचन देऊन अभिवचन देऊन ते लेखी असो किंवा तोंडी असो अशा पद्धतीने जेव्हा एखादी रक्कम किंवा वस्तू स्वीकारते तर याला ठेव म्हणावं या ठेवीला एक विशिष्ट प्रकारची मर्यादा असते एका विशिष्ट मर्यादेनंतर आम्ही तुम्हाला व्याज देऊ लाभ देऊ फायदा करून देऊ अशा प्रकारचं वचन अभिवचन विशिष्ट पद्धतीने या वित्तीय संस्थेकडून लोकांना भेटत असतं आणि त्या वचनाला बळी पडून किंवा त्या वचनाला योग्य मानून जेव्हा एखादी व्यक्ती त्या ठिकाणी रक्कम किंवा वस्तू जमा करतं म्हणजे त्याला म्हणतो आपण ठेव ठेवणे ओके अशा प्रकारे ही व्याख्या आहे या व्याख्येत आपण फक्त दोनच तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिलं म्हणजे व्याज लाभांश आणि फायदा या तीन गोष्टी पाठ करायच्या आता आपण या काय या व्याख्येच्या खाली जर काही गोष्टी बघितल्या तर भरपूर काही असं म्हणजे मटेरियल मॅटर देऊन ठेवलेलं आहे परंतु आपण त्या सगळ्या गोष्टी न वाचता आपल्याला जर ठेव याच्यावर प्रश्न विचारायचाच म्हटलं तर असं विचारतील की या या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली ठेव याची व्याख्या केलेली आहे कलम दोन क नंतर याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असा आहे की ठेव या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणतीही गोष्ट मोडत नाही आपल्याला मोडत नाही हे लक्षात ठेवण्यापेक्षा काय मोडतं हे जर लक्षात ठेवलं तर त्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी या ठेव या व्याख्यात म्हणजे त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी ठेव या व्याख्यात येत नाहीत मग त्या गोष्टी कोणत्या व्याज लाभांश किंवा फायदा हे ये देण्यात येईल अशा बोलीवर अशा अटीवर कोणत्याही वित्तीय संस्थे वित्तीय संस्था जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून एखादी रक्कम किंवा वस्तू स्वीकारते त्याला ठेव म्हणावं बाकी मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी दिल्या आहेत त्या काही वाचू नका आणि काही डोक्याला हँग करून घ्यायचं काम नाही ओके तरी त्याच्यात काही इंग्रजी शब्द मराठी शब्द आहेत त्याचा अर्थ आपल्याला लावता येत नाही प्रतिभूती ठेव म्हटलेली आहे जी येत नाही प्रतिभूती ठेव म्हणजे काय हो आपण जेव्हा कोणत्याही एखाद्या व्यक्तीकडून एखादं घर भाडेतत्वावर तो घेतो एखादं दुकान गाडा शॉपिंग कॉम्प्लेक्स जे वाय जड काय असेल वाटेवर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून अशी एखादी वस्तू भाडेतत्वावर घेतो ना तेव्हा बघा आपण भाडं तर आपण त्यांना काहीतरी मंजूर करतोस की आम्ही तुम्हाला इतकं इतकं भाडं देऊ परंतु त्या व्यतिरिक्त ते भाडं सुरू करायच्या आधी आपण त्यांच्याकडे एखादी डिपॉझिट होतं बघा पन्नास हजार रुपये लाख रुपये वस्तूच्या हिशोबाने दहा लाख रुपये जी असेल ते ती डिपॉझिट म्हणजे प्रतिभूती ठेव ती ठेव या व्याख्यात येत नाही म्हणजे तुम्ही एखाद्या घरमालकाकडे गेले घर भाड्याने घेतलं तुम्ही राहिले आणि तुम्ही जी त्यांच्याकडे डिपॉझिट दिली असते विदाऊटन तुम्ही म्हणणार आणि त्या माणसां जर तुम्हाला ते डिपॉझिट परत द्यायचं नाकारलं तर तुम्ही या कायद्यानुसार त्याचा फायदा घेऊ शकत नाही तो म्हणजे असं सांगू शकत नाही की यांच्याकडे माझी ठेव ठेवली आहे नाही ती जी गोष्ट आहे प्रतिभूती ठेव तिला म्हणतो शुद्ध मराठीत पण ते थोडंसं जड वाटतं त्याला पण डिपॉझिट अमाऊंट म्हणूया ओके ती ठेव या व्याख्यात येत नाही नंतर मग डीलरशिप ठेव आपण एखाद्या व्यक्तीशी एखाद्या कुठल्याही विक्रीचा करार करतो आहे आपल्याला डीलरशिप हवी आहे त्याच्याकडनं आपण त्याला एखादी ॲडव्हान्स रक्कम देतो हां ती ठेव या व्याख्यात येत नाही इशार्याची रक्कम तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून एखादी वस्तू खरेदी करतायत वस्तू खरेदी करताना इशारा म्हणजे काय आता ते इशारा म्हणजे थोडक्यात सांगतो ज्याला पण ॲडव्हान्स मनी म्हणतो टोकन म्हणतात त्याला काही भागांमध्ये काही भागांमध्ये ज्याला बेन असं म्हणतात ती जी बेण्याची किंवा टोकनची इसारायची रक्कम राहते ती रक्कम ठेव या व्याख्येत मोडत नाही ओके आता मी इथं पुस्तकात दिलं म्हणून आपल्याला आता खाली म्हटलंय चिटफंड चिटफंड म्हणजे काय हो आपण कोणत्याही प्रकारचा उपक्रम राबवतो त्यावेळी लोकांकडून आपण जी वर्गणी घेतो का आणि ती वर्गणी घेतल्यानंतर आपण त्यांना काहीतरी पावती देतो चिट म्हणजे चिठ्ठी फंड म्हणजे वर्गणी चिठ्ठीवर दिलेली वर्गणी चिटफंड अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी ठेव या व्याख्येत येत नाहीत आपण या सगळ्या गोष्टी पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवण्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवायचं अशा कोणत्याही प्रकारची रक्कम जी वित्तीय संस्था स्वीकारते त्या बदल्यात लाभ म्हणजे लाभांश व्याज आणि फायदा अशा कोणत्याही प्रकारचं देणं आपल्याला दे वित्तीय संस्था देण्याचं वचन देतं अशा कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा रक्कम म्हणजे ठेव होय ठीक आहे बाकीच्या या गोष्टी आपण एकदा वाचून घ्यायच्या सोडून द्यायच्या लक्षात ठेवण्यासारखं नाही आणि त्यानंतर कलम दोन ई आहे ज्याच्यामध्ये शासन याची व्याख्या केलेली आहे शासन म्हणजे काय महाराष्ट्र शासन आपण दोन डची व्याख्या म्हणजे वित्तीय संस्थेची व्याख्या आधी बघितलेली ओके म्हणून डायरेक्ट ई घेतली आपण ई म्हणजे काय शासन आणि शासनाचा अर्थ म्हटलेला आहे महाराष्ट्र शासन ओके इतका हा व्याख्या कलम आहे अत्यंत साध्या आणि सोप्या व्याख्या पाचच व्याख्या आहेत कलम दोन अ सक्षम प्राधिकारी उपजिल्हाधिकारी त्याच्यापेक्षा वरील अधिकारी त्याची कलम पाचमध्ये तरतूद केली आहे विशेष न्यायालय कलम सहामध्ये तरतूद केली आहे ठेव याची व्याख्या मी सांगितली ड म्हणजे वित्तीय संस्था त्याची देखील व्याख्या सांगितली आणि ई म्हणजे शासन त्याची देखील व्याख्या सांगितलेली ठीक आहे आता आपण बघूया या कायद्याचं जे मुख्य कलम आहे कलम तीन ज्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो आणि विचारला जाण्याची शक्यता आहे कारण की तीनच कलम आहेत आणि तीन कलमांवरून आयोग विचारून का विचारून काय विचारणार एक तर विचार, व्याख्या एक तर तीन किंवा चार याच्या पल्लीकडे आयोग काही विचारू शकत नाही कलम तीन म्हटलेलं आहे की वित्तीय आस्थापनेने केलेली कपाटपूर्ण कसूर आता आपण बघा आपण आतापर्यंत वित्तीय संस्था कशाला म्हणावं ते बघितलं ठेव कशाला म्हणावं ते बघितलं आता या कायद्याचं जे कलम आहे ते कलम बघा की कलम तीन असं म्हणत आहे की वित्तीय आस्थापनेने केलेली कपाटपूर्ण कसूर म्हणजे जेव्हा केव्हा एखादी वित्तीय संस्था कोणतीही वित्तीय संस्था तिने कोणत्याही व्यक्तीकडून घेतलेल्या ठेवीबद्दल तिने दिलेल्या वचनाद्वारे त्या व्यक्तीची ठेवीची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर देखील किंवा ज्या कोणत्याही पद्धतीने ठेव ठेवणारी व्यक्ती आणि वित्तीय संस्था यांच्यात जो कोणत्याही प्रकारचा लेखी अथवा तोंडी करार झाला असेल त्या कराराप्रमाणे त्या समोरील व्यक्तीची ठेव परत करण्यास त्या ठेवीवरील व्याज देण्यास त्या ठेवीवरील डिव्हिडंड किंवा लाभांश परत देण्यास किंवा त्या ठेवीच्या बदल्या जो कोणताही फायदा देण्यास वित्तीय संस्थेने वचन दिले होते आणि ते वचन जेव्हा वित्तीय संस्था पाळण्यास असमर्थ ठरते किंवा जाणून बुजून बुद्धीने हेतू पुरस्वर जेव्हा ती वित्तीय संस्था ते वचन पाळणार नाही त्या व्यक्तीला तिच्या तिची ठेव परत करणार नाही किंवा तिच्या ठेवीबद्दल वचन दिलेले इतर कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा फायदा देण्यास जेव्हा नकार देईल तेव्हा वित्तीय संस्था कपटपूर्ण रीतीने कसूर करते असं मानण्यात येईल मग या कसुरीबद्दल वित्तीय संस्थेला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे शिक्षेची तरतूद काय आहे ते बघा शिक्षेची तरतूद अशी आहे की अशा कोणत्याही प्रकारची कपटपूर्ण कसूर केल्याचं जेव्हा केव्हा सिद्ध होईल तेव्हा त्या वित्तीय संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीला अपराध सिद्धीनंतर सहा वर्ष असू शकेल म्हणजे सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मदतीचा कारावास आणि एक लाख रुपये द्रव्य दंड असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल लक्षात घ्या काय म्हणतोय जेव्हा केव्हा कलम तीन अनुसार या कायद्याच्या कलम तीनुसार असं सिद्ध होईल की कोणत्याही वित्तीय संस्थेने अशा प्रकारची कपटपूर्व कसूर केलेली आहे तेव्हा त्या ते वित्तीय संस्थेतील प्रत्येक व्यक्तीस आता कोणकोणती व्यक्ती येतात ते मी आपल्याला डिटेलमध्ये सांगतो आपण आधी शिक्षा बघूया शिक्षा असं आहे की त्या वित्तीय संस्थेतील प्रत्येक व्यक्तीला सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतका द्रव्यदंड अशी शिक्षा देण्यात येईल आणि त्या वित्तीय संस्थेला म्हणजे आस्थापनेला देखील एक लाख रुपये एवढा दंड ठोठवण्यात येईल ठीक आहे आता यामध्ये आपण बघूया की वित्तीय संस्था म्हणजे कोण म्हणजे त्या संस्थेच्या भिंती बिल्डिंग फर्निचर का कोणी लोक लोकं ते पण गोष्ट महत्वाचं आहे बघा त्याच्यात कोण कोण येत आहे वित्तीय संस्था जेव्हा केव्हा सा आम्चा आम्चा वगरे वगरे। असा शब्दाचा प्रयोग होईल त्यामध्ये सर्वात आधी येतो त्या संस्थेचं कामकाज चालवण्यासाठी जबाबदार असलेला प्रवर्तक ज्याला आपण प्रमोटर म्हणतो ओके म्हणजे आमच्याकडे या आमच्या संस्था आमच्या वित्तीय संस्थेत इन्व्हेस्ट करा वगैरे वगैरे असं सांगणारा जो प्रमोटर असतो का प्रवर्तक हां तो सर्वात आधी येतो आधी म्हणजे याचा काही असा क्रम नाही आहे परंतु हे सर्वच लोक समान दोषी असतात सगळ्यात आधी बघा प्रवर्तक म्हणजे प्रमोटर त्यानंतर आस्थापनेचा भागीदार म्हणजे शेअर्स होल्डर त्यानंतर आस्थापनेचा संचालक आस्थापनेचा व्यवस्थापक आस्थापनेशी निगडीत कोणतीही व्यक्ती किंवा कर्मचारी आस्थापनेशी रिलेटेड कोणतीही व्यक्ती किंवा कर्मचारी अशा सर्व व्यक्तींचा या वित्तीय संस्थेमध्ये समावेश होतो हे सर्व व्यक्ती त्यांनी के केलेल्या कपट म्हणजे वित्तीय संस्थेने केलेल्या कपटपूर्ण कसूर या सदराखाली दोषी असतील समान जबाबदार असतील ठीक आहे आता लक्षात घ्या आपण कलम तीनमध्ये काय बघितलेलं आहे वित्तीय संस्थेने केलेली कपटपूर्ण कसूर कसूर कोणती जेव्हा व्यक्तीची ठेव ठेव परत करण्यास त्यांनी अक्षक्षम म्हणजे असक्षम ठरले किंवा अपात्र ठरले किंवा त्यांनी कपटपूर्ण पद्धतीने ठेव स्वीकारण्यास नकार दिला तर अशावेळी प्रवर्तक आस्थापनेचा भागीदार संचालक व्यवस्थापक आस्थापनेशी रिलेटेड इतर कोणतीही व्यक्ती किंवा कर्मचारी ही, कर्म ही प्रत्येक व्यक्ती अपराध सिद्धीनंतर सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रव्यदंडास पात्र राहील आणि वित्तीय आस्थापनेला म्हणजे वित्तीय आस्थापना म्हणजे त्या संस्थेला म्हणजे त्या पतपेढी जी असेल एक्सवाय असेल ती त्या सर्व समूहाला देखील एक लाख रुपये वेगळा दंड म्हणजे तीन पद्धतीचे शिक्षा आहेत आस्थापनेला एक लाख रुपये दंड व्यक्तींना एक लाख रुपये दंड आणि सहा वर्षापर्यंत व्यक्तींना कैद अशा प्रकारची शिक्षेची तरतूद या ठिकाणी केलेली आहे ओके आ, या ठिकाणी कलम तीन जे आहे ते जवळजवळ आपण त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी अभ्यासल्या आहेत याच्यानंतर बघूया आपण या कायद्याचं कलम चार कलम चार देखील सोपा आहे कलम चारमध्ये काय म्हटलेलं आहे की ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे हे असं टायटल आहे म्हणजे काय हो अत्यंत साधं आणि सोपं लगेच वाचून समजण्यासारखं कलम आहे परंतु मी आपल्याला अत्यंत साध्या भाषेत समजून सांगण्याचा सा, तो देखील एक छोटासा प्रयत्न करतो की बघा जेव्हा केव्हा अशी कोणत्याही वित्तीय संस्थेकडे लोकांनी ठेवी ठेवलेल्या असतील त्यांच्या ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर देखील वित्तीय संस्था जेव्हा त्यांची ठेव परत करण्यास कपटपूर्ण कसूर करत असेल किंवा एखाद्या वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगून दिलं की आता आमची ऐपतच नाही तुमचे पैसे परत करायची मग जे ठेवीदार आहेत त्यांची रक्कम त्यांना परत भेटावी या उद्देशाने हे कलम या ठिकाणी निर्दिष्ट केलेलं आहे हे कलम याच ठिकाणी या ठिकाणी टाकायचा उद्देशच हा याचा अर्थ काय होतो बघा की जेव्हा केव्हा अशी कोणतीही वित्तीय संस्था ठेवी परत करण्यास कसूर करत असेल आणि ते अक्ष असक्षम असतील अपात्र असतील तर अशा वेळी त्यांची वित्तीय जी आस्थापना आहे का म्हणजे वित्तीय संस्थेची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे मग जप्त करण्याचा अधिकार कोणाला राज्य शासनाला राज्य शासनाला जेव्हा केव्हा असं वाटेल की कोणत्याही ठेवीदाराकडून जेव्हा राज्य शासनाला अशी तक्रार प्राप्त होईल की त्यांनी ठेवलेली एखाद्या वित्तीय संस्थेमधील जी ठेव आहे ती ठेव थे पूर्ण झाल्यानंतर देखील वित्तीय संस्था ठेव परत करत नाही व्याज देत नाही लाभांश देत नाही फायदा देत नाही तर अशावेळी संबंधित ठेवीदार राज्य शासनाकडे तक्रार करेल आणि राज्य शासनाला जेव्हा केव्हा अशा कोणत्याही के प्रकारची तक्रार प्राप्त होईल तेव्हा राज्य शासन त्या संबंधित वित्तीय संस्थेची संपूर्ण मालमत्ता जप्त करेल मग त्यातल्या वित्तीय संस्थेची मालमत्ता जप्त केल्यानंतर देखील जर आपली ठेव आपली म्हणजे ठेवीदारांची ठेव पूर्ण करण्यास संस्थेची मालमत्ता पूर्ण होत नसेल तर त्या वित्तीय संस्थेची रिलेटेड संबंधित जे व्यक्ती आपण बघितले म्हणजे प्रवर्तक संचालक व्यवस्थापक शेअर्स होल्डर आणि त्या पार वित्तीय संस्थेचा कर्मचारी शिपाई यांची देखील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे सर्वांची मालमत्ता जप्त करायचा अधिकार आहे आणि कायदेशीर रित्या त्यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर जर त्या वित्तीय संस्थेतील अधिकारी कर्मचारी किंवा संस्थेने लोकांच्या ठेवी परत केल्या तर ठीक नाही तर ती मालमत्ता कायदेशीररित्या विक्री करून लोकांची ठेवी परत करण्याचा देखील अधिकार राज्य शासनाला या कलमाद्वारे आहे ओके एवढंच या कलमात शॉर्टकट पद्धतीने शिकण्यासारखं आहे लक्षात ठेवण्यासारखं आहे याच्या पलीकडे भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत या कलमात परंतु आपल्याला परीक्षापुरतं एवढंच मर्यादित आहे ठीक आहे ज्या वेळेस तुम्हाला या कायद्यावर पी एच डी करायची असेल तेव्हा बाकीच्या गोष्टी अपसायच्या सध्या परीक्षापुरता फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा या कलमामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की कलम चारचे पोट कलम तीननुसार नुसार जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यास सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकारी असेल कोण असेल जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर आपण आधी काय बघितलं या कायद्याचा कलम दोन मध्ये सक्षम प्राधिकारी कोण असेल सक्षम प्राधिकारी तो वेगळ्या पद्धतीचा आपण या ठिकाणी काय बघतोय ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आणि अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचा अपराध होतोय अशा तक्रारी स्वीकारण्याचा अधिकार कोणाला जिल्हाधिकाऱ्याला ओके एवढंच या कायद्यात आहे या कायद्यात या पलीकडे काहीही नाही आपण आ, हा संपूर्ण कायदा या संपूर्ण कायद्याच्या ज्या काही बाजू होत्या सर्व बाजू आपण तपासलेल्या आहेत एक शेवटच्या दोन मिनटात पुन्हा आपल्याला रिव्हिजन करून सांगतो अत्यंत सोपा आणि साधा कायदा कायद्याचं नाव आपण बघितलं महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणावीसशे नव्याण्णव ओके त्याला इंग्रजीमध्ये यम पी आय डी असं देखील म्हणतात हा कायदा लागू कधी झाला एकवीस जानेवारी दोन हजार रोजी ठीक आहे कायदा कुणापुरता मार्यात आहे महाराष्ट्र राज्यापुरता ओके कायद्याचा उद्देश काय की महाराष्ट्र ठेवीदारांचे जे ठेवीदार आहेत महाराष्ट्रातील जे वित्तीय संस्थांमधील ठेवीदार आहेत त्यांचं रक्ष हितसंबंधांचं रक्षण करणे आणि इतर काही गोष्टी आपण बघितल्या ओके त्यानंतर आपण बघितलं कलम दोन कलम दोन अ मध्ये काय बघितलं सक्षम प्राधिकारी कोणाला मानायचं या कायद्याच्या कलम मध्ये दिल्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी व त्यावरील दर्जाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास सक्षम प्राधिकारी म्हणायचं कलम दोन ब नुसार विशेषित न्यायालय म्हणजे काय की या कायद्याखालील होणारे जे अपराध आहेत त्या अपराधांचे खटले चालवण्यासाठी जे विशेष न्यायालयांची निर्मिती करण्यात आलेली आहे कलम सहा अन्वये त्या कलम सहा अन्वये निर्मिती केलेले जे न्यायालय आहेत त्यांना विशेष न्यायालय म्हणावं किंवा कलम दोनुसार विशेषित न्यायालय अशी व्याख्या दिली आहे त्यानंतर आपण बघितलं कलम दोन नुसार ठेव याची व्याख्या ठेव याची व्याख्या काय बघितली आपण की अशा कोणत्याही प्रकारची वित्तीय संस्था जी लोकांकडून कोणत्याही लोकांकडून ठेव स्वरूपात त्यांच्याकडची वस्तू किंवा रक्कम स्वीकारते आणि त्या वस्तू किंवा रकमेबद्दल एका विशिष्ट मुदतीनंतर एका विशिष्ट पद्धतीने त्यांना व्याज लाभांश किंवा इतर कोणत्या प्रकारचा फायदा देईल अशा प्रकारचे वचन देऊन जेव्हा लोकांकडनं ती थे ठेव स्वीकारते त्यालाच आपण ठेव असं म्हणावं ठेव्या व्याख्यात काय येतं हे आपण बघितलं आणि ठेव या व्याख्यात काय नाही येत हे पण आपण बघितलं पण काय येत नाही ते काही बघू नका मी आपल्याला आधी पण सांगितलं वाचून घ्या पण दुर्लक्ष करा ठीक आहे त्यानंतर आपण बघितलं वित्तीय संस्था कलम दोन ड कलम दोन ड नुसार वित्तीय संस्था कशाला म्हणायचं अशा कोणत्याही प्रकारची व्यक्ती किंवा व्यवस्था ज्याद्वारे लोकांकडनं ठेवी किंवा वस्तू स्वीकारली जातात याच्यामध्ये केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या अखत्यारीत किंवा यांच्या नियंत्रकाने नियंत्रणाखाली चालणाऱ्या बँका येत नाही बस एवढाच याचा अर्थ आहे की बँका येत नाही ठीक आहे मग याच्यामध्ये वित्तीय संस्थेमध्ये काय येतं तर अशा पतपिड्या वगैरे मी आपल्याला शॉर्टकट पद्धतीत सांगायचा प्रयत्न करतो म्हणून मी तो असा उल्लेख करतोय ठीक आहे त्यानंतर कलम दोन ई बघितला कलम दोन ई मध्ये म्हटलेला आहे शासन याची व्याख्या शासन म्हणजे महाराष्ट्र शासन ओके त्यानंतर आपण बघितलं कलम तीन कलम तीन काय म्हणते वित्तीय आस्थापनेने केलेली कपटपूर्ण कसूर त्याबद्दल शिक्षेची तरतूद केली आहे कपटपूर्ण कसूर म्हणजे काय जेव्हा केव्हा कोणतीही वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून स्वीकारलेली ठेव त्या ठेवीची ती ठेव परत करण्यास अपात्र ठरत असेल किंवा ठेव परत करण्यास कसूर करत असेल किंवा त्या ठेवीवरील व्याज लाभांश किंवा फायदा देण्यास कसूर करत असेल तर ती व्यक्ती या कायद्याच्या ती जी संस्था किंवा ती जी वित्तीय संस्था आहे ती या कायद्याच्या कलम तीन अन्वये दोषी ठरेल आणि अशा प्रकारची दोष सिद्ध झाल्यानंतर त्या वित्तीय संस्थेचा प्रत्येक जो सदस्य असेल त्या सदस्यास सहा वर्षापर्यंत असू शकेल इतका कारावास प्रत्येक सदस्यास एक लाख रुपयेपर्यंत असेल एवढा द्रव्यदंड आणि आस्तपण्याला देखील एक लाख रुपये इतका द्रव्यदंड होऊ शकतो कलम चार बघितलं ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे जेव्हा केव्हा कोणतीही वित्तीय आस्थापना लोकांची ठेव स्वीकारल्यानंतर त्यांची ठेव परत करण्यास कपटपूर्ण कसूर करत असेल अशा प्रकारची माहिती किंवा तक्रार राज्य शासनाला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा राज्य शासन त्या संबंधित वित्तीय संस्थेची संपूर्ण मालमत्ता जप्त करेल त्या वित्तीय संस्थेशी निगडीत ज्या काही व्यक्ती असतील लोक असतील त्या सगळ्यांची मालमत्ता जप्त करेल आणि त्या मालमत्तेची कायदेशीर जप्ती केल्यानंतर त्या लोकांकडून म्हणजे वित्तीय संस्थेकडून लोकांच्या ठेवी परत करण्यासाठी पैसा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करेल आणि जर त्या व्यक्तींकडून पैसा उपलब्ध झाला नाही तर वित्तीय संस्था किंवा वित्तीय संस्थेतील लोकांची जप्त केलेले मालमत्तेची कायदेशीररीत्या विक्री करून राज्य शासन लोकांच्या ठेवी परत करण्याचा प्रयत्न करेल आपण बघितलं ठेवी स्वीकारण्यास सॉरी uh, ठेवी स्वीकारण्यास म्हणतो मी uh, या कायद्याच्या कलम चारनुसार ठेवी uh, स्वीकारण्यास कसूर केल्याची जी जप्त uh, uh, सॉरी ठेवी uh, स्वीकारण्यास कसूर केल्याबद्दल जेव्हा तक्रारी प्राप्त होतील तर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य शासनाला आणि तक्रारी स्वीकारण्याचा अधिकार कोणाला आहे जिल्हाधिकाऱ्याला ठीक आहे एवढंच या कायद्यात आहे या कायद्याच्या पलीकडे काहीही नाही आत्तापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी मी या ठिकाणी शिकवायचा प्रयत्न केला आहे सांगायचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका असल्यास कृपया आपण मेन्शन बॉक्स मला या बॉक्समध्ये मेन्शन करून द्यावं जेणेकरून मी आपल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या आय पी सीचं सा एकशे सात आणि त्याच्या पुढील काही कलमांचा अभ्यास करूया धन्यवाद